गुड मॉर्निंग गाईज, मी आलोय मांडवामध्ये, आमचं गाव, शाळा जिल्हा परिषदचे गाव. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय न्यू चॅनल वाईब विथ सूर्या देशमुख. म्हणजे न्यू चॅनल नाही तसं, चॅनल जुनंच आहे, पण फक्त माझ्या चॅनलवर एकच व्हिडिओ आहे, ते पण ट्रॅव्हल व्हिडिओ एक तुळजापूरचा, लिंकमध्ये आहे, बघा तुम्ही तो व्हिडिओ पण. आता हे चॅनल न्यूज म्हणावं लागेल, कारण की मी स्टार्टिंग केली होती यूट्यूबच्या चॅनलची की आपण ट्रॅव्हल व्हिडिओज बनवायचे, पण काही कारणास्तव मला काय ट्रॅव्हलिंग जमत नाही करायला, म्हणजे जेव्हा जमेल तेव्हा टाकणारच, पण आता मी ठरवलं की मी डेली व्लॉग्स चालू करणार, मिनिमम 5 मिनिट्स व्लॉग करायचं मी ठरवलं आहे डेली व्लॉग्स. आपण दिवसाच्या रुटीनमध्ये काय काय करतो, कुठे फिरतो, म्हणजे मी स्पेशली मी कुठे काय करतो, काय जातो, काय काय करतो, कुणासोबत फिरतो, सगळं मी तुम्हाला माझ्या चॅनलवर मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आज मी चाललो आहे माझ्या गावाला मांडवा, आईचं जरा काम आहे, रोज माझ्या आई 50 किलोमीटर मांडव्याला जाते, 50 किलोमीटर आहे माझं गाव उस्मानाबादपासून मांडव्याला जायचा रोड आहे, फुल 50 किलोमीटर, एकदम परफेक्ट ग्लास फिनिशवाला हायवे, आम्हाला कुठेच खड्डा बिड्डा नाही, फक्त गावाच्या अलीकडे 2-3 किलोमीटर खड्ड्याचा थोडा पॅच आहे, नाहीतर गाडी एक नंबर चालते. माझे गाव मांडवा गाव आहे माझं, उस्मानाबाद जिल्हा, तालुका वाशी, छोटंसंच गाव आहे, 3-4 हजार लोकसंख्या आहे, आणि ह्या माझ्या आईसाहेब त्या मांडव्या गावच्या सरपंच आहेत. खेडेगाव म्हणले खराब रस्ते येणारच, तसं आमच्या गावात पण थोडे थोडे खराब रस्ते आहेत, काय बोलावं आता, होतील कामं काकांचं घर, तो आमचा जुनावाडा, जुनावाडा होता नाही आपला, हा खूप जुनावाडा होता, आमचे काका माझा भाऊ मयूर. ही आपल्या गावची नदी काय आणायचं ना, चांदी नदी, चांदी चांदी नाव आहे खरंच. हा काय बोलतो, दुसरा नवीन दरगा आणि समोरच आपलं हनुमान मंदिर. आता आपण काय काम केलं आपण, हा हे प्लास्टिक स्टोरेज रूम, दिस इज, आणि हे कंपोस्ट पीठ, कंपोस्ट पीठ, कंपोस्ट खत टाकायचं, कचरा टाकून कंपोस्ट तयार राहायचं. हे आहे आपलं हनुमान मंदिर, हनुमान मंदिर आताच ह्याला पेंट केलेलं आहे वरच्या शिखराला, आणि आपल्या गावातली लोकनिधीतून तयार केलेली वेस, मस्त झाली, लय मोठी भव्य दिव्य, हा भव्य दिव्य अशी वेस बांधलेली आपण, आरो प्लांट आपला, आरो प्लांट, हा छोटस मांडवा गाव, छोटे छोटे रस्ते. एकच गाडी जात येईल असं एवढाच रस्ता आहे आपल्या गावामध्ये, आणि हे आमच्याच गावातलं सगळ्यात मोठं किराणा दुकान. बंद होतं की हा ते बंद आहे, तुम डावीकडनं आपलं देशमुख गल्ली चालू होती, या साईडला शेत आहे आपलं, या साईडला घर, इथूनच शेत चालू होते पूर्ण, आणि हे आमचं मंदिर, हे आम्हीच बांधलेलं वडिलांनी बांधलेलं मंदिर आहे, आणि हे आमची एक
विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. आमच्या इथे वाडा होता पहिला, आता पाडला वाडा तो, आणि आता सध्या नवीन वाडा बांधतोय. लाल दगड आम्ही कोकणात आणलेत, दिसतात का लाल दगड? त्या दगडाचं आम्ही आता घर बांधणार आहे. कधी बांधणार सांगता येत नाही. हे आमचं जुनं वाडा, जुना वाडा पडलाय, लय वाईट पडलेलं, स्थिती वाईट स्थिती झाली आहे ह्याची. इथं आम्ही बँक बांधतोय, पतसंस्था आहे त्याची एक दोन चार महिन्यात ओपनिंग. पैसा ही पैसा होगा झालेले, दोन तीन महिन्यात बँक ओपन होते मांडळा गावात. सक्षम महिला नागरी पतसंस्था, आणि अशा प्रकारे हे आमचं गाव मांडवा गाव बघितलं असेल तुम्ही, छोटंसं गाव आहे. तर हे होतं आमचं मांडवा गाव, तुम्ही बघितलं असेल आमच्या गावात काय काय आहे काय काय नाही,
खूप गोष्टी आहेत आणि खूप गोष्टी नाहीत पण, त्यामुळे त्यांना खेडेगाव म्हणतात. आणि त्यात आमचं एक गाव मांडवा. असे होतं आमचा आजचा दिवस. दिवस म्हणजे दिवस बाकी आहे, 4:30 वाजले आता. आता उस्मानाबादला जाणार घरी. बाबासाहेब आंबेडकर साखर कारखाना सोराखळी. सध्या सीझन चालू झालाय ऊसाचा, त्यामुळे जरा रस्त्यावर ऊसाच्या गाड्या बिड्या दिसतात, फुल गर्दी असते. सगळ्यांनी जरा गाड्या चालवताना पण सावकाश चालवा. तर गाड्यांना काही मागच्या ट्रॉलीला इंडिकेटर बिंडिकेटर काय नसतं ऊसाच्या, त्यामुळे अंधारा टायमिंगला जरा तम्माने गाडी चालवत जाओ तुम्ही पण. इथे तुमचे 2-4 रस्ते कला केंद्र आहे, सांस्कृतिक कला केंद्र. हे बघा साखर कारखाना. पहिलं उस्मानाबादमध्ये काहीच नव्हतं, पण ह्या उस्मानाबाद जिल्ह्यात जेव्हापासून हा हायवे झाला ना, वेगळीच शान आली उस्मानाबादला. नाही तर पहिले छोटे छोटे रस्ते असते, एकदम साधं, कोण येत पण नव्हतं उस्मानाबादला. आता या हायवे झाल्यापासून लोक पुन्हा हायवेचा वापर करतात सगळेच जण. तर खूप लोक मला विचारायचे, अरे काय झालं भावा, तू यूट्यूबवर टाकलं एकच व्हिडिओ एकच व्हिडिओ एकच व्हिडिओ. नंतर मी म्हणलं राहिला काहीतरी आपल्याला टाकलं पाहिजे ना. तर सगळेजण असं म्हणायला बसत, काही काही लोकांनी अप्रिशिएट केलं, म्हणले भावा एक नंबर व्हिडिओ केलाय तू, कंटिन्यू कर. पण कसं कंटिन्यू करायचं, टाइमच भेटत नाही. नंतर मी ठरवलं की आता आपण काहीतरी करायचं म्हणून आता मी आपलं डेली व्लॉग चालू करतो. त्यासाठी मी गोप्रो हिरो 11 घेतलाय. हा बघा माझा गोप्रो. गोप्रो घेतला, गोप्रो घेऊन पण मला आता 1 महिना झाला तसं बघायचं गेलं तर. मी गोप्रोमध्ये पण 1 महिना रोज शूट करायचो, काहीतरी टाकू आपण. पण काय मला काही कंटेंटच भेटणं गेलं. मग आज गावाला आलो, आता 5-6 दिवस तर आजपासून आपण काहीतरी चालू करू. आज ठरवलं आहे की आज तारीख आहे ना 3 फेब्रुवारी 2023. मी ठरवलं, मी 31 डिसेंबरला माझ्या मित्रांनी मला विचारलेलं तुझं रिझॉल्युशन काय आहे 31 नंतर, पुढच्या वर्षी तू काय करणार आहे. मी त्यांना सांगितलं एकदम बरोबर की मला, मी 2023 एंडपर्यंत 10,000 सबस्क्रायबर तरी करणार. 10,000 जास्त मोठे स्वप्न आहेत माझे, पण 10,000 सबस्क्रायबर तरी माझ्या यूट्यूबवर मी अचीव करणार. नंतर 1 महिना गेला, 1 महिना तर मी तेव्हा प्रोप्रो घेतला 31 डिसेंबरच्या टायमिंगला. 1 महिना गेला, माझे आहेत सबस्क्रायबर किती, 135. ते पण पहिला एक व्हिडिओ टाकला, त्याच्यानंतर काय माझे सबस्क्रायबर वाढलेच नाही. म्हणजे मी यूजच केलं नाही खरं माझं चॅनल, काय पोस्ट पण केलं नाही, त्यामुळे सबस्क्रायबर्स वाढले नाहीत माझे. पण राहिलं आपलं रिझोल्युशन तर आहे 10,000 सबस्क्रायबर, 10K सबस्क्रायबर्स. पण कसं होणार 10K सबस्क्रायबर्स, 1 महिना तर गेला. आता बघू म्हणलं, आता आपल्याला चालू करावं लागेल. 2023 रिझोल्युशन काहीतरी, अरे थांबायचं कशी गाडी चालतो लोक बघायचं. आता ब्रिज संपलाय, हा कसा टर्न घेणार आहे भाऊ. आमचा एक मित्र आहे 1.5 मधलाच सस्ते, त्यामुळे आपल्या इथं पण टोल घेत नाही. फायदा आपल्याला जाताना येताना टोल लागतच नाही, म्हणजे अजिबात लागत नाही, 0 रुपये. जर गाडी पुढून पण जाते, पण पुढे जर गाडी घेतली फास्टॅग ऑटोमॅटिक कट, आपल्याला कटूच जायचं नाही ना, आपल्याला पैसेच द्यायचं नाही. चीटिंग करताय तू, चीटिंग करताय. कशाला पुढे गाडी घ्यायची, अलीकडनं थांब वाजवायचं. लांबना नंबर बघून सर्च करते आमचा जिल्हा, हे बघितलं कसे पण टर्न घेते. पण 5 मिनिटचा व्लॉग कोणी पण बनवू शकतं, काही पण कुठे पण फिरून इकडे इकडे फिरून 5 मिनिटचा व्लॉग इझिली तयार होतो. त्यामुळे मी ठरवलेलं की 5 मिनिट्स व्लॉग तयार करायचा. पण नाही शक्य, 5 मिनिटं मी एवढा गप्पा मारतो ना, 5 मिनिटात तर असं सहज संपेल.
त्यामुळे मी ठरवलंय 5-20 मिनिटाचं काय नाही, मोठा व्लॉग करायचा मस्त. लोकांना तेवढंच कळायला पाहिजे ना जास्त. एक व्हिडिओ बघून नॉलेज नाही द्यायचं म्हणजे आपल्याला, पण माहिती सांगायची. एक व्हिडिओ बघून काय करणार आहे 5 मिनिटांमध्ये, बरोबर आहे का नाही? त्यामुळे मी ठरवलं की आता मोठा मोठा व्हिडिओज बनवायचे, मोठे मोठे पोस्ट करायचे मस्त. ₹20 एवढी का चाळीसला एवढी? ₹20 काय बोलती वालाची बाबाला आवडते. ₹20 एवढी मिळते. डेंजर डेंजर आपले 10K सबस्क्रायबरच आहे, आणि तुम्ही पण मला सगळ्यांनी सपोर्ट करा, माझे सबस्क्रायबर वाढवायला. शेअर करा, लाईक करा, लोकांना शेअर करा, आणि डबल डबल बघा व्हिडिओ. तुम्हाला आवडले तर आवडतीलच मी नक्की. तुम्हाला पण जरा तुमच्या जिल्ह्याची जर माझे सबस्क्रायबर काही जर सबस्क्रायबर म्हणजे माझे जेवढे मित्र उस्मानाबादचे त्यांना तर उस्मानाबादची माहिती असेलच. मी अजून थोडंफार तुम्हाला असं सहज सांगत जाईल उस्मानाबादल्या गावं रस्त्या काय जे काय काय घडते ते सगळं तुम्हाला दाखवून. तर काय नाही एवढंच, व्हिडिओज बघा, व्हिडिओचा सपोर्ट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. म्हणजे शेअर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तुम्हाला सांगायला असं आवडत नाही पण कसं सांगितलं की लक्षात राहते, स्वतः करतीलच. माझे जेवढे मित्र त्यांनी मला केलेले सबस्क्राईब केलेले, माझे 135 सबस्क्रायबर आहेत. माझे माझे जवळचे मित्र आहेत, 135 तरी माझे जवळचे मित्र असतील की त्यांनी सबस्क्राईब केलं आहे माझं चॅनल. तर अजून नवीन लोकांपर्यंत पोचलं पाहिजे त्यासाठी मी बोलतो की सबस्क्राईब करा म्हणून. नाहीतर मला असं तुम्हाला म्हणू वाटत नाही की विनंती करू वाटत नाही, तुम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अरे कहना क्या चाहते हो? आज म्हणतो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्यासोबत नवीन व्हिडिओज माझे बघत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये, आणि मी डेली व्लॉगच करणार आहे. भेटू आपण नक्की. चला बाय बाय.